गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव नगरपरिषदेचा जलतरण तलाव तातडीनं सुरू करण्यात यावा या मागणीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आलं होतं. सदर जलतरण तलाव तातडीनं सुरू न झाल्यास दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी कोपरगाव नगरपरिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला होता. याबाबत आज बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, नगरपालिका आरोग्य अधिकारी सुनील आरण, गायकवाड व मनसेचे पदाधिकारी यांच्या 2 तास बैठक होऊन चर्चा होऊन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मध्यस्थीनं तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या सूचनेनं आरोग्य अधिकारी सुनील आरण गायकवाड यांनी मध्यस्थी करत काम आज सुरू करण्याचं काम मान्य केलं. त्यानुसार सदर जलतरण जवळील काटवन जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यास सुरुवात झाली आहे. सदर कामास सुरुवात झाल्यानं मनसेनं समाधान व्यक्त केलं असून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व नगरपालिका अधिकाऱ्यांचा आभार मानत प्रजासत्ताक दिनी होणारे आत्मदहन आंदोलन स्थगित केलं आहे. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मनसे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल, तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, मनसे दिव्यांग सेनेचे योगेश गंगवाल, तालुका मार्गदर्शक सुनील फंड, नगरपालिका आरोग्य अधिकारी सुनील आरण गायकवाड, पालिका कर्मचारी उपस्थित होते. आज अत्यंत आनंद होतोय की सगळ्या कोपरगावकरांना ही खुशखबरी सांगताना की आपला जलतरण तलाव हा लवकरच या ठिकाणी सुरू होताना दिसतोय. आम्ही नगरपालिकेला 8 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं आणि येत्या 26 तारखेपर्यंत जर या जलतरण तलावाचं 25 तारखेपर्यंत जलतरण तलावाचं काम जर चालू नाही झालं तर आम्ही 26 तारखेला आत्मदहन करू म्हणून. पण आज आपल्या कोपरगावचे सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब वासुदेव देसले यांनी आणि आरणे साहेब असतील, नगरपालिकेचे गायकवाड साहेब असतील, या सर्वांनी मध्यस्थी करून आज आम्हाला ज्यावेळेस पोलीस स्टेशनला बोलवलं देसले साहेबांनी आम्हाला समजून सांगितलं की काय मग आम्ही त्यांनाही विनंती केली की साहेब आपण आज स्पॉटची प्रत्यक्ष पाहणी करू आणि आल्यानंतर तेही भारावून गेले की खरोखर जलतरण तलाव या कोपरगावात आहे हा त्यांनासुद्धा माहिती नाही किंवा मग कोपरगावच्या निम्म्या जनतेलाही माहिती नाही की आपल्या कराच्या पैशातून 2010 साली हा जलतरण तलाव या ठिकाणी बांधला होता. आज त्याची अतिशय भग्नावस्था झालेली आहे. पण मग त्यावेळेस जवळपास 1,18,00,000 रुपये त्यावेळेस मंजूर झाले होते. मग त्या पैशाचं झालं काय? तो ठीक आहे, तो भ्रष्टाचाराचा भाग असेल किंवा अनेक कशाचा भाग असेल, आम्हाला त्याच्यात पडायचं नाही. आमच्या जनतेला जर तुम्ही सुविधा देऊ शकत नसेल तर मग आमच्याकडून कर घेण्याचाही तुम्हाला अधिकार काय? त्यामुळं आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष इशारा देऊन, पण साहेबांनी ज्यावेळेस मध्यस्थी केली आणि स्वतः प्रत्यक्ष आपण पाठीमागं जर बघत असाल तर या ठिकाणी प्रत्यक्ष काटे वगैरे जे तोडायला सुरुवात झाली JCP ने आणि प्रत्यक्षात कामही करून 2 तारखेत हा 2 महिन्यांमध्ये जलतरण तलाव हा जनतेसाठी खुला करू असं शिवसाहेबांनी मला फोनवर आश्वासन दिलं आणि त्यामुळं आम्ही कुठंतरी हे आंदोलन सध्या स्थगित करतो आहे. पण आज एक खंत वाटते की इतका मोठा प्रश्न असताना इथं संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहायला पाहिजे होतं. पण आज शिवसाहेब असतील, उपमुख्याधिकारी साहेब असतील किंवा संबंधित अधिकारी असतील, हे कधीही शासकीय कर्मचारी या नगरपालिकेचे असतील, हे कधीही असं जर काही आंदोलन असतील, कुठं दहीहंडीचा प्रश्न असेल जागेचा, कुठं मोर्चे असतील, कुठं निवेदनाच्या भानगडी असतील, कुठं उपोषणं असतील, या ठिकाणी आपले सन्माननीय शिवसाहेब हे कधीही हजर नसतात. एकमेव ते चाकणे साहेब, उपमुख्याधिकारी साहेब यांच्या पुढं यांना पुढं करायचं आणि त्यांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून समोरच्यावर गोळी चालवायचं, साहेब हे आता चालणार नाही. आणि कोपरगावच्या जनतेसाठी आमच्यावर लागेल तेवढ्या केसेस हो, आमच्या 4 जणांवर जवळपास आत्तापर्यंत जर मोजल्या तर 20-22 केसेस आहे आणि त्या तडीपारीसारखेसुद्धा आम्ही भोगलेलो आहे. कोपरगावच्या जनतेसाठी आम्ही कुठंही केसेसला घाबरत नाही. आज साहेबांनी मध्यस्थी केली, आरणे साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, हे स्वतः आले आमच्याबरोबर जवळजवळ 2-2.5 तासापासून त्यांनी बैठका घेतल्या. पण आम्ही एवढ्यावरच अडून होतो की कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात करावं आणि त्यावेळेस साहेबांनी त्यांना हे सांगितलं की मी मध्यस्थी करतो आहे पण तुम्हीसुद्धा JCP आणा आणि या ठिकाणी कामाला प्रत्यक्षात सुरुवात करा. म्हणून आज या ठिकाणी प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झालेली आहे. मी सन्माननीय देसले साहेब असतील, आरणे साहेब असतील, गायकवाड साहेब असतील यांचे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि कोपरगावच्या जनतेला कुठंतरी सुगीचे दिवस येतील असेच असंख्य प्रश्न घेऊन आम्ही नेहमी रस्त्यावर उतरत राहू आणि कोपरगावच्या हक्काचे प्रश्न या ठिकाणी सोडवत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी
जलतरण या ठिकाणी आज आम्ही इथं आलेलो होतो. आम्ही 26 जानेवारी ह्या दिवशी आत्मदानाचा इशारा दिलेला होता, तर त्या अनुषंगाने देसले साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं, देसले साहेबांनी आम्हाला समजून सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी आरणे साहेब असतील, पिके गायकवाड असतील, त्यांना बोलून घेतलं. देसले साहेबांनी शिवसाहेबांना फोन लावला, चाकणे साहेबांना फोन लावला. चाकणे साहेबांचा फोन स्विच ऑफ आलेला आहे. देसले साहेबांनी या शिवसाहेबांना विचारलं तर शिवसाहेब नगरला होते. त्याच्यानंतर त्यांनी शिंदे मॅडमला सांगितलं. शिंदे मॅडम हे यायला घाबरले, ह्या काय तिथं आल्या नाही. त्यांनी आम्हाला काहीतरी थोडं आश्वासन द्यायला पाहिजे होतं. मग शेवटी साहेबांनी गोसावी साहेबांना सांगितलं. मग त्यांनी आरणे साहेबांना पिके गायकवाडला पाठवलं. त्या याच्यानी या ठिकाणी मध्यस्थी करून आज या ठिकाणी ही आत्मदानाचा विषय हा थांबवण्यात आलेला आहे. हा तर अगर जर हा तात्पुरता थांबवलेला आहे, जर याच्यानंतर जर यांनी जर तात्पुरतं हे काम चालू ठेवून जर उद्या परवा बंद केलं तर आम्ही याच्यानंतर जे आहे ते करणारच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव येथील मनसेचे कार्यकर्ते, शहराध्यक्ष, तसेच त्यांचे सर्व सहकारी सुनील गंगवाल, अनिल गायकवाड, सुनील बोफळ फंड या सर्वांनी एक निवेदनाद्वारे इशारा दिला होता की कोपरगाव शहरात असलेला जो जलतरण तलाव आहे की गेले 10-12 वर्षापूर्वीपासून त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि तो जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध नाही आहे, तर तातडीनं नगरपालिकेने त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्या जलतरण जनतेसाठी उपलब्ध करून द्यावा तो तलाव. त्या अनुषंगाने ते नगरपालिका सीओ यांना एक इशारा दिला होता आणि जर का नाही एक आम्हाला सुरुवात केली तर दिनांक 26 जानेवारी रोजी आम्ही आत्मदहन करू अशा प्रकारचा एक त्यांनी इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आम्ही आज रोजी हे सर्व जे आत्मदहन करू इच्छिणारे जे होते, अनिल गायकवाड, सुनील फड फंड आणि संतोष गंगवाल या सर्वांना बोलून त्या संदर्भात त्यांच्याशी विचारपूस केले की जे प्रशासकीय काम आहे ते प्रशासकीय माध्यमाने होत असतील, परंतु आत्मक्लेशसारखं असं कर्तव्य करणं किंवा काही करणं हे योग्य होणार नाही. त्यावेळेस त्यांनी भावना व्यक्त केली, साहेब आम्ही आत्मक्लेश करणार नाही, परंतु जलतरण तलाव लोकांसाठी का उपलब्ध होत नाही या संदर्भात आपण शिवसाहेबांशी बोलावं आणि त्यांना देखील आपण याबाबत सांगावं. त्यांच्यानुसार आम्ही माननीय शिवसाहेबांना या संपर्क केला असता शिवसाहेब हे नगरला काही मिटिंगनिमित्त बाहेर असल्यामुळे दूरध्वनीवरनं त्यांनी आमच्या संपर्क केला, सांगितलं की ते कामं मी तातडीने सुरुवात करू. त्या संदर्भातले जे काही निवेदन असतील, त्या काही मधले प्रॉब्लेम असतील, ते आमच्या स्तरावर आम्ही त्याचं निरसन करू आणि तातडीने जलतरण चलाव जो जनतेच्या सेवेसाठी कसा उपलब्ध करून देता येईल या अनुषंगाने ते प्रयत्नशील आहेत आणि त्यानुसार आजच त्यांनी त्या जलतरण परिसर भागामधले जे काही झाडं झुडपं होती ते कामकाज आणि साफसफाई करायला सुरुवात केली असल्यामुळे नमूद जे आत्मदहन करणारे व्यक्ती आहेत त्या सर्वांनी आपला जे विचार होते त्यात बदल केला आहे आणि असं आश्वासित केलं आहे की ते उद्या आत्मदहन करणार नाही. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.